नमस्कार, आजचा हा व्हिडिओ माझ्या ट्रेनर मित्रांसाठी. पण त्या अगोदर सांगू इच्छितो, लास्टचा जो माझा व्हिडिओ मी शेअर केला होता इम्युनिटीवरती, खूप चांगले शेअर झाले, 123 शेअर झाले, खूप सारे कमेंट झाले, खूप सारे लाईक्स आले, खूप सोड्या लोकांनी त्याची प्रशंसा केली, आपल्या स्टेटसवर ठेवलं, तर थँक्यू व्हेरी मच. पण पुण्याचा एक डॉक्टर आहे पुण्याचा, त्याने अशी स्टेटमेंट दिली की तुम्ही जे एवढे फेमस आहात आणि तुम्ही जे हे प्रचार करतात की निरोगी आणि ज्याची इम्युनिटी स्ट्रॉंग आहे त्याला करोना व्हायरस होणार नाही, चुकीचं आहे, त्यामुळे लोक बाहेर पडतील, चांगले निरोगी लोक तुमचं ऐकून आणि त्यांना करोना व्हायरस होईल, तर हे मूर्खपणाची स्टेटमेंट आहे. म्हणजे एवढे काय लोक वेडे नाहीत की माझं ऐकून, मी काय देव नाही आहे की माझं ऐकून लोक बाहेर पडतील. आज लहान मुलांना पण माहिती आहे, आता माझा मित्र आहे पोलीसवाला, चांगला निरोगी बॉडी बिल्डर, त्याला झाला करोना व्हायरस आणि 15 दिवस तो क्वारंटाईनमध्ये राहिला, परत चांगला झाला आणि परत ड्युटीला पण लागला. आता मी पण, माझं पण इम्युनिटी स्ट्रॉंग आहे, मी व्यायाम करतो, मग असं तर नाही की मी, माझी इम्युनिटी स्ट्रॉंग आहे तर मी हॉस्पिटलमध्ये जाऊ, करोना व्हायरस पेशंटला सांगू या बाबा गाय भेटा माझ्या, मला करोना व्हायरस होणार नाही, मी स्ट्रॉंग आहे, तर हे चुकीचं आहे. आता एवढ्या चांगले चांगले कमेंट आले, ही एकच कमेंट रॉंग. कसं असतं, एक आंब्याची पेटी असते, त्यात एक तरी किडलेला आंबा असतो, तो प्रकार हा आहे. काही लोकांना असं म्हणजे मोठ्या मोठ्या पोस्ट आहेत जे टाकतात, त्यात लाईक्स असतात 10,000 11,000, पण काही 30-40 लोक असे असतात जे डिसलाईक करतात, त्यांना असं वाटतं की आपण थोडे वेगळे आहेत असं दाखवावं, आपण आपल्याला कोण ओळखत नाही, पण अशा गोष्टी करून आपल्याला लोक ओळखतील, त्यात ते चुकीचं आहे. एवढे लोक काय वेगळे नाही आहेत की, हां मी जे बोललो त्यात असं आहे की जर तुमचं इम्युनिटी स्ट्रॉंग असेल तर ते विषाणूची इंटेन्सिटी कमी होते, म्हणजे तो त्याचं तेवढं पॉवर नाही राहत आणि माणूस पण लवकर रिकवर होतो, तर ते लक्षात ठेवा. उगाच असे वेड्यासारखे कमेंट करू नका. आणि त्याने स्टेटस पण टाकलं होतं की काही जुने बॉडी बिल्डर असे अफवा पसरवत आहेत तर पोलीस पकडू शकतात त्यांना. तर मित्रा, तू डॉक्टर आहेस, पोलीस बनू नकोस, पोलीस पोलिसांचं काम करतील. आणि जुना बॉडी बिल्डर नाही, मी नवा बॉडी बिल्डर आहे, नव्या पिढीचा, अजून पण बॉडी फिट आहे आणि शेपमध्ये आहे मी, लक्षात ठेव काही कमेंट करताना. तर मी आता माझ्या ट्रेनर मित्रांना सांगू इच्छितो, खूप सारे माझे मित्र आहेत ते लॉकडाऊनमध्ये त्यांनी व्यायामच नाही केला, घरी व्यायाम करायला आवडत नाही, आता लॉकडाऊन ओपन होणार आहे, पहिला लॉकडाऊन झाला, दुसरा झाला, तिसरा, चौथा, आता 5वा लॉकडाऊन आहे, तरी पण काही लोक व्यायाम करत नाही, फक्त जिममध्येच करणार, ते चुकीचं आहे. ते तुम्ही व्यायाम स्टार्ट करा, मोस्टली लॉकडाऊन जुलैमध्ये संपेल आणि जिम चालू होतील अशी आशा आहे. आणि मी ट्रेनरला सांगू इच्छितो की फर्स्ट प्रेफरन्स व्यायाम आहे, तुम्ही स्वतः व्यायाम केलाच पाहिजे, कारण तुम्ही ट्रेनर आहात, तुम्ही दुसऱ्यांना व्यायाम शिकवता, तर तुम्ही स्वतः व्यायाम केलाच पाहिजे. आणि एक माझ्या ट्रेनर मित्राने सबक घेतला, तो म्हणजे खूप सारे माझे ट्रेनर्स मित्र आहेत जे जेवढे कमवतात त्या महिन्यातच खर्च करून टाकतात, वीकेंड्सला पिक्चरला जातात, नवीन नवीन शॉपिंग्स करतात, ऑनलाईन शॉपिंग, सप्लिमेंट्स खातात, बचत काहीच नाही. लॉकडाऊनमध्ये त्यांची हालत खराब झाली, पैसेच नाही, त्यामुळे बचतीचं महत्त्व हे खूप साऱ्या माझ्या मित्रांना कळलं आहे. आता माझं असं सांगू की कुठून पण माझं इन्कम नाही आहे, पण माझ्या गव्हर्नमेंट जॉब, मी रेल्वेत आहे, तर रेल्वेकडनं 3 महिने माझा आज पगार आला आहे. माझ्या आईचे मला शब्द आठवले की हा जॉब तुला मरेपर्यंत तुला सपोर्ट करेल. तर नवीन जे ट्रेनर्स जे आप बॉडी बिल्डिंग किंवा दुसऱ्या स्पोर्ट्समध्ये करतायत, त्यांनी डोक्याने स्पोर्ट्स करा, म्हणजे 26 वयाच्या तुम्ही नॅशनल खेळला पाहिजे, त्याच्यावरती तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब मिळू शकतो. आणि खूप सारे माझे मित्र ट्रेनर्स आहेत जे व्यायामच करत नाहीत, तर व्यायाम हा फर्स्ट प्रेफरन्स आहे. म्हणजे तुम्ही काय शिकवता ते तुम्हाला स्वतःला तर करता आलं पाहिजे. मी मोठ्या मोठ्या जिममध्ये जातो, काही ट्रेनर्स आहेत जे कोर्स करतात, एखादा कोर्स केला आणि मग कुठेतरी जिमला लागायचं, 8 तास कसे तरी काढायचे, स्वतःला अपडेट नाही करायचं. तर लाईफमध्ये पुढे जायचं, तुम्ही स्वतःला अपडेट केलं पाहिजे. मी नाही बोलत तुम्ही कोर्स करा, अजून वेगवेगळे कोर्स असे, तर भूक कोर्स आहे, पिलॅटस आहे, पॉवर योगा आहे, पण तुम्ही कोर्ससाठी पैसे नका फुकट घालू. पण यूट्यूब बघू शकता, कितीतरी मोठे मोठे इन्स्टावरती मोठे मोठे ॲथलीट्स आहेत, त्यांचे व्हिडिओ तुम्ही फॉलो करा, त्याने पण तुम्ही शिकू शकता. खरी कारणं आहेत तर तुम्ही व्यायाम नाही करलं ठीक आहे. माझ्या कॉन्टॅक्टमधले जे ट्रेनर आहेत लांब लांब राहतात पण व्यायाम करतात. तुम्हाला एक उदाहरण देईन की जिममध्ये एक ट्रेनर लोणावळ्यावरनं येतो,
रात्री 2:30 उठून तो ट्रेन पकडतो, जिमला येतो, व्यायाम करतो, मग ड्युटी करतो आणि परत लोणावळ्याला जातो. हा शेड्यूल आहे. जर तो व्यायाम करू शकतो तर तुम्ही व्यायाम करू शकतात. मग काय ट्रेनर बोलतात, नाही आम्हाला 8 तास उभा राहायला लागतं, डाएट पण नाही आहे, थकायला होतं आम्हाला. तर पहिला प्रेफरन्स व्यायाम, व्यायाम करा. आणि एक मी सांगू इच्छितो, मला जी गोष्ट खूप खटकते की मी जेवढ्या जिममध्ये जातो प्रत्येक ट्रेनर मला मोस्टली 90% ट्रेनर मला येऊन भेटतात आणि मला बोलतात की सर मला मेन फिजिक करायची आहे. म्हणजे असं झालं आहे की ॲप झालं आहे की लोकांना वाटतं की आपण मेन फिजिक खेळू शकतो. हे चुकीचं आहे. म्हणजे मेन फिजिकचा क्रायटेरिया खूप वेगळा आहे. म्हणजे त्यात तुमची शोल्डर वाईड पाहिजे, वेस्ट लाईन छोटी पाहिजे. मी बघितलं बॉडी बिल्डर पण तेल लावून मेन फिजिकला उघडतात शॉर्ट्स घालून. तर हां ठीक आहे, काहीतरी एम ठेवा लाईफमध्ये तर तुम्ही सक्सेस होऊ शकता. मग त्या कित्येक ट्रेनर आपल्या क्लायंट्स, आपल्या मित्रांना, परत आपल्या घरच्यांना प्रेशराईज करतात पैशासाठी की मला स्पॉन्सर करा. तर ते चुकीचं आहे. स्पॉन्सरशिप ही एक वेगळी लेवल आहे. स्पॉन्सरशिप केव्हा मिळते? म्हणजे तुम्ही एक लेवल पार केलात त्याच्यानंतर तुम्ही स्पॉन्सरशिप बोलू शकता. जसे मोठे मोठे ॲथलीट आहेत, जसं संग्राम आहे, सुनीत आहे, सुहास आहे, किरण पाटील आहे, ह्यांना स्पॉन्सरशिप ही काळानंतर कोणी कंपन्यांनी त्यांना प्रमोशनला घेतलं. पहिल्यापासून कोणी स्पॉन्सरशिप नाही दिली आहे बिगिनिंगपासून. मी पण आहे, प्रोबसचा ॲथलीट आहे, ते माझं नाव झालं, मी महाराष्ट्राची मारली, मी एवढे स्टुडंट झाले, त्याच्यानंतर मला घेतलं. तर ही आशा बाळगून अशी ह्याच्या त्याच्याकडे पैसे मागून बॉडी बिल्डिंग किंवा मेन फिजिक करू नका. हां, व्यायाम करा, चांगली बॉडी बनवा, चांगलं नॉलेज अपग्रेड करा आपलं. माझ्याकडे जो क्लायंट येतो आज पण माझे जुने जुने क्लायंट माझं नाव काढतात की नाही मनीष सरांकडे ट्रेनिंग घेतली होती, काय माझी बॉडी झाली होती. अजून 10 जणांना सांगतात अशीच माझी पब्लिसिटी आली आणि अशीच मी फेमस झालो आहे. तर स्वतःला तुम्हाला फेमस करायचं असेल, काही लोक बोलतात की सर मला इंग्लिश येत नाही आहे, तर इंग्लिश हा प्रॉब्लेम नाही आहे. आता मी माझा एक्सपिरियन्स सांगतो. कतीना केसला मी 1 वर्ष ट्रेनिंग दिली, 1 ते 1.5 वर्ष ट्रेनिंग दिली. सुरुवातीच्या टायमिंगला मी काय बोलायचो ते तिला कळायचं नाही, ती काय बोलायची ते मला कळायचं नाही. कारण मला इंग्लिश यायचं पण तिचं जे इंग्लिश होतं ती एकदम फॉरेन ॲक्सेंट होती, तर मला कळायचंच नाही आणि तिला हिंदी कळायचं नाही. पण वर्कआउट झाला, ट्रेनिंग झाली, त्याच्यामुळे मी थोडं इंग्लिश बोलायला शिकलो. तर काही मोठी गोष्ट नाही. लाईफमध्ये सक्सेस व्हायचं असेल तर मेहनत करा. मेन म्हणजे व्यायाम करा, चांगलं फूड खा, आपल्या क्लायंटशी जवळीक फ्रेंडशिप ठेवा. असं क्लायंट म्हणून प्रोफेशनल एकच का शिकवणार मी, तुम्ही लेट आला आता मला नाही जमणार, माझा दुसरा क्लायंट आहे. तर ते थोडंफार ॲडजस्ट करा, एकदम पण प्रोफेशनल बनू नका. बॉडी बनवा. जय बजरंगबली.